तर संपूर्ण राज्याच्या राजकारणातल्या या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या. भुजबळ समाजात तेढ निर्माण करतायत अजितदादा. भुजबळांना 2-3 दिवसात शांत बसवा, जरांगे पाटलांचा इशारा. हा माणूस जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, याला 2-3 दिवसात तुम्ही गप बसवा. अजितदादा म्हणले जरांगे पाटलांनी फक्त त्यांना अरे तुरे बोलू नये, तो जर शांत बसत असल तर त्याची आमची काय दुश्मनी नाहीये. मागासलेले आहोत असं म्हणतात आणि 100 जेसीबीतून पुष्पवृष्टी करतात. सुषमा अंधार यांची जरांगेंवर जोरदार टीका. म्हणजे एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुन्हा पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे आम्ही आर्थिक मागासलेले आहोत म्हणता, दुसरीकडे तुम्ही 100 जेसीबीतनं फुलांची उधळण करून देता. जवळच्या माणसानंच पंकजा मुंडेंचा घात केला, त्यांनी योग्य वेळी चष्मा बदलला हे बरं झालं. पंकजा मुंडेंच्या व्हिडिओवर बच्चू कडूंचं थेट वक्तव्य. बरोबर आहे, त्यांचं कसं आहे तर त्यांचा घात जवळच्या माणसानंच केलेला आहे. त्याच्यानं त्यांनी चष्मा खरोखरच बदलवायला पाहिजे होता, तो बदलवला आणि योग्य वेळी बदलवला. आता त्या चष्म्यातून एक व्यवस्थित निशाणबाजी त्यांनी करावी. दर 15 दिवसांनी बाप बेटे एखाद्या देशात जातात, आम्ही कधी त्यांचे रेकॉर्ड तपासले का? रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका. बावनकुळेंनी मकाऊला जाऊन गुन्हा केला का? सामनातून बावनकुळेंवर जी टीका करण्यात आली होती त्यावर दानवेंचं प्रत्युत्तर. हे दर 15 दिवसाला बाप बेट्यापैकी कोणतरी एका देशात जाऊन येतात आणि काय काय करतात, कधी आम्ही रेकॉर्ड तपासलं का त्याचं? बावनकुळे मकाऊला गेले म्हणजे काही नवीन गोष्ट घडली का? आमचं सरकार आल्यानंतर कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. आम्ही अधिवेशनात श्वेतपत्रिका जाहीर केली होती, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. जर अजून पुरावे द्यायचे असतील तर ते सादर करावं असं मी 3 महिन्यापूर्वी सांगितले होते, पण कोणाकडे पुरावे नसल्यामुळे जो व्हाईट पेपर आम्ही काढलेला आहे तो ऑथेंटिक आहे आणि कुठचाही प्रकल्प हे सरकार आल्यानंतर गेलेला नाही. ठाकरेंसोबत असणाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा आरोप. कोणत्याच घोटाळ्यासाठी संबंध नसल्याचा पुनरुच्चार. कोरोना काळातल्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी. उद्धवजीना बरोबर असलेल्यांनाच घेरायचं, कंत्राटदार आहेत. त्यांनी जर मुंबईच्या लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित ह्याची चौकशी होऊन ते बाहेर आलं पाहिजे. लोकशाही आहे, कुणी कुठेही जावं, माझा मतदारांवर विश्वास, मला काळजी नाही. उदय सामंत यांची आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर प्रतिक्रिया. तर त्यांचा दौरा म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी असल्याचाही सामंत यांचा टोला. लोकशाही आहे, कुणी कुठे जावं, जसं आज मी गडचिरोलीला आणि वर्ध्यासाठी आलोय तसं ते रत्नागिरीला गेलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये काही आपली एनर्जी वेस्ट करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा. यंदा महापूजेचा मान नाशिकच्या माळेदुमाला गावातल्या घुगे या वारकरी दाम्पत्याला. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भक्तांचा महापूर आणि मंदिर परिसरात महाद्वारामध्ये हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल. यंदा पहिल्यांदाच भाविकांसाठी सेल्फी पॉईंट.